नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रावर आसमानी संकट, त्याची शक्यता, 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. भारतीय हवामान विभागाने IMD दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात पुढच्या 24 तासात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. तर राज्यावर आणखी एक वादळी संकट धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात पुढच्या 24 तासात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. अशातच याचं रूपांतर वादळात होऊ शकतं, त्यामुळे 5 राज्यांमध्ये अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. या 5 राज्यांना सतर्कता इशाराही देण्यात आला असून समुद्र भागामध्ये 20 सेंटीमीटर पाऊस होऊ शकतो. तर यावेळी मोठ्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे 5 राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना घराबाहेर न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात हवामान इशारासह स्टेट राज्यात मुसळधार पावसाचा इशारा. दरम्यान रविवारी हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम मान्सूनचा पुढच्या आठवड्यात देशाच्या इतर भागात परत येण्याची शक्यता नाही आहे, त्यामुळे पावसाळा आणखीन पुढे सरकू शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे पुढच्या 24 तासात याचं रूपांतर वादळात होऊ शकलं. हे वादळ 12 ऑक्टोबरच्या रात्री नरसापूर आणि विशाखापट्टणमच्या मध्य आंध्र प्रदेशच्या किनारी भागातून पार होऊ शकतं. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणासोबतच कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशा 13 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच पुन्हा एकदा वादळाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच आपला शेतमाल कोरड्या जागी ठेवावा. तर नागरिकांनाही विनाकारण घराबाहेर न जाण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छीमाराने करण्यासाठी समुद्रात जाऊ नये. येत्या 2 दिवसात पावसाच्या काळात शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. महाराष्ट्रावर आसमानाची संकटाची शक्यता आहे. 5 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात पुढच्या 24 तासात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. राज्यावर आणखी एक वादळी संकट धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.